ठाणे महापालिकेच्या वतीनं आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहकार्यानं आयोजित पंडित राम मराठे संगीत समारोहात रायपूर स्थित पद्मश्री डॉक्टर भारती बंधू यांच्या सुफी संगीताचे सूर निनादणार आहेत. तरी ठाण्यातील सर्व संगीत रसिकांनी या संगीत पर्वणीचा लाभ घ्यावा असं आवाहन ठाणे महापालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं करण्यात आलं आहे. राम गणेश फडकरे रंगायतन इथे 18 डिसेंबर 2018 रोजी रात्री 8:30 हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. ठाण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये प्रतिष्ठेच्या असलेला संगीत भूषण पंडित राम मराठे संगीत समारोह मोठ्या उत्साहात साजरा होतोय. यंदा ध्रुपद ते सुफी संगीत या संकल्पनेवर आधारित सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दिनांक 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2018 या कालावधीत हा संगीत समारोह सादर होत असून दिनांक 18 डिसेंबर रोजी रात्री 8:30 पहिल्या सत्रामध्ये रूपक पवार आणि निषाद पवार यांचं तबला वादन होणार आहे. तर दुसऱ्या सत्रामध्ये रायपूरचे पद्मश्री डॉक्टर भारती बंधू यांचं सुफी गायन होणार आहे. डॉक्टर भारती बंधू यांनी पिता विद्याधर गायन भारती यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं आहे. गझल दादरा गायनाचं मार्गदर्शन त्यांना उस्ताद आशिक अली यांच्याकडून मिळालंय. तर उस्ताद हाजी ईद अली शहा चिरती यांच्याकडून त्यांनी सुफी संगीताचे धडे घेतले आहेत. सुफी संगीताबरोबरच संत कबीराचे दोहे आणि रचनाही ते सादर करतात. देश विदेशामध्ये आजवर त्यांच्या 6,000+ मैफिली सादर झाल्या असून 2013 त्यांना भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. पंडित राम मराठे संगीत समारोहातील संगीत पर्वणीचा ठाण्यातील संगीत रसिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन ठाणे महापालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं करण्यात आलं आहे. या संगीत समारोहासाठी प्रवेश विनामूल्य असून रसिकांना प्रवेशिका कार्यक्रमापूर्वी 1 तास आधी गडकरी रंगायतन येथे उपलब्ध